जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांची पेरणीची धांदल सुरू झाली आहे, त्याचा गैरफायदा काही कृषी दुकानदार घेत आहेत. शेतकऱ्यांना युरिया बरोबर अन्य खते औषधे घेण्याची जबरदस्ती करीत आहेत. शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अन्यथा जबरदस्ती करणाऱ्या कृषी दुकानदारांना बदलून काढू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. खरीप हंगाम सुरू असून खतांचे लिंकिंग सुरू असल्याबाबतची तक्रार निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे जिल्हा कृषी अधीक्षकांकडे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाऊस लांबल्याने जून महिन्यात पेरण्या होऊ शकल्या नाही. आता पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे बियाणे, खते, औषधे यांची गरज शेतकऱ्यांना आहे. मात्र खत खरेदी करण्यासाठी गेले की खते देतो, मात्र अन्य औषधे घेण्याची सक्ती केली जाते. शेतकऱ्यांना जे गरजेचे आहे त्यापेक्षा बिगर गरजेची खते औषधे विकत घेण्याची सक्ती केली जात आहे. केवळ दुकानदार दोषी नाहीत तर कंपन्याही दुकानदारांवर सक्ती करत आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांचा बळी जात आहे. त्यामुळे ही पद्धत थांबवली पाहिजे, अन्यथा लिंकिंगची सक्ती करणाऱ्या कृषी दुकानदारांना आम्ही बदलून काढू, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. सांगली जिल्ह्यामध्ये खतांची विक्री करताना अनेक कृषी दुकानदार लिंकिंग करून त्यांना मायक्रो न्यूट्रंट किंवा अन्य काही खतं औषधं गळ्यात मारतायत, म्हणजे शेतकऱ्यांची ही लुबाडणूक आहे, शेतकऱ्यांचं हे शोषण आहे. आणि आता पेरणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे खतं बियाणं औषधं याची मोठी गरज शेतकऱ्यांना आहे. आणि शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन कृषी दुकानदार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लुबाडणूक करतायत लिंकिंगच्या माध्यमातून, तर ही लिंकिंगच्या माध्यमातून होणारी लुबाडणूक थांबवावी आणि शेतकऱ्यांना जे पाहिजे तेच द्यावं. उगीच अडवणूक करून त्याच्या माथी खतं, अन्य औषधं, कीटकनाशकं, बियाणं मारू नये अशा पद्धतीचं मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करत आहोत. तशा पद्धतीचं निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषी विभागाला दिलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं जर अरेरावी कृषी दुकानदारांची किंवा खरेदी विक्री संघाची सुरू राहिली तर निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा दुकानदारांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या निमित्तानं देत आहे.